कोणाच्या आतमध्ये मात्र दाखल होतोय उस्मान पटेलच्या साथीला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दोन षटकारानंतर मात्र दर्जेदार कमबॅक मात्र करून दाखवले ते स्वस्तिकनं. आणि या तीन चेंडू शेवटचे मात्र निर्धाव काढले आणि किरण पवार सारखा बोहरा सुद्धा त्यानं टिपलाय. नवीन गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. मॅन फ्रॉम खारकोपर प्रतीक पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटकाची जबाबदारी मात्र त्याच्यावर आले. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. उस्मान पटेल खऱ्या अर्थानं या विकेटकडे नजर असेल उमसाई बंगारपाडा संघाची, कारण विध्वंसक आहे हा खेळाडू. आणि नेहमीच पाहायला गेलं तर त्याच्यात विस्फोटक इनिंग्स आजपर्यंत प्रेक्षकांना खूप भावून जातात. मोठ्या संख्येनं चाहता वर्ग या खेळाडूचा आहे. प्रतीक पाटीलचा पहिला बॉल स्लोवर वन. यावेळेस मात्र फिंगर रोल केले होते. स्पिन मारा पाहायला मिळेल. खारकोपरचा हा गुणवान खेळाडू आहे अर्थातच प्रतीक पाटील. खारकोपर संघाचे सगळेच गोलंदाज आपण पाहिले ना, तर सगळेच अगदी स्पिन मारा. स्पिनचं माहेरघर टीम खारकोपर असं ओळखलं जातं या संघाला आणि त्याच संघाचा गुणवान खेळाडू. खूप चांगला बॉल यावेळेस मात्र बुंध्यात टाकला होता. अगदी मिडॉनला ढकललाय उस्माननं. सिंगल रन फक्त मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 15 धावा आत्तापर्यंत मी म्हणेन. जी सुरुवात झाली होती पहिल्या 3 बॉलवर या सुरुवातीला कुठेतरी वेसण घालण्याचं काम केलंय गोलंदाजानं ओमसाई बंगारपाडा संघाच्या. दर्जेदार बॉलिंग या गोलंदाजानं यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा प्रभावित केलंय. प्रत्येक मॅचमध्ये मात्र दमदार परफॉर्मन्स. रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती प्रतीक पाटीलची. आणि आपल्या ग्रामीण संघाकडून खेळत असताना सुद्धा मुख्य गोलंदाज म्हणून नक्कीच आपल्या वाट्याची 2-2 षटकं पूर्ण करत असतो. प्राईटा मुहूर्त विकेटनं सज्ज होतोय. सुमितसाठी हा बॉल पुन्हा एकदा ढकलला आहे तो मिडॉनकडे. वडीश लॉंगॉनचा फिल्डर पुढे येणार. तोपर्यंत मात्र सिंगल. एकेरी धावेनं सुमित दोंगडेनं खातं उघडलंय. 1 या धावेनं धावसंख्या 1 ने पुढे चालले. जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. उस्मान पटेल ज्याच्याकडून फार मोठ्या खेळीची अपेक्षा असेल ती अर्थातच वल्लभ संघाला, आदर्श पनवेल संघाला. फुल टॉस बॉल अशा पद्धतीचे चेंडू उस्मानसाठी आले तर मात्र हे चाल पाहायला मिळतील. बॉल आर पार सीमा पार गगनचुंबी षटकार. गोलंदाज प्रतीक पाटील आणि या चुकीचा पश्चाताप सुद्धा होणार आहे, कारण ही बॅच अशी आहे एखादी छोटी चुकी सुद्धा आपल्या पराभवास कारणीभूत ठरू शकते. इथे बॅटची एज घेतली. बॉल मात्र फर्स्ट स्लिपला चकून चाललाय, अगदी मागे चाललाय फाईन लेग रिजनकडे. तिथे मात्र सिंगलच, कोणताही धोका पत्करायचा नाही आहे. या दोनही फलंदाजांनी ठरवलंय. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. आत्तापर्यंत 23 धावा धावफलकावर. 23 रन्स सुमित तोंगडे. पारगाव संघाचा गुणवान खेळाडू. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर एक सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक प्रतीक पाटीलला सामोरं जातोय. बॅट फुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक. जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि तदनंतर मात्र स्क्वेअर कॅटचा दैदिप्यमान फटका. सुमित दोंगडेच्या बॅटमधून निघतोय हा घणाघाती प्रहार. 4 धावांकरता खणखणीत चौकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खांडेकर अँड खाडेकर 11 वलप संघाची धावसंख्या 27 या आकड्यावर. 27 जास्त टीम मिटिंग्स नॉट अलाउड. उमसाई बंगारपाडा प्लीज कोऑपरेट, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. म्हणूनच हे अनाउन्समेंट आम्ही सातत्यानं नक्कीच आम्हाला कराव्या लागणार आहेत. तर 2 षटकानंतर 27 धावा 27 रणनीती आखली जाते. टीम मिटिंग्स कॉल करण्यात आले कोणत्या गोलंदाजाला तिसरं षटक द्यायचं आहे आणि त्याचाच विचार मात्र सर्वानुमते घेण्यात आला आहे तोमसाई बंगारपाडा संघाकडून. आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र दिली जाते. नौमान पटेल
पनवेल मोहल्लाचा हा गोलंदाज आहे, यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल दीपक सर। तर त्याच दरम्यान मी पोंजे संघाचा संघनायक आणि ढोंगऱ्याचा बाडा संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे दीपक सर। ही लढाई पाहण्यासारखी असेल, नौमान पटेल विरुद्ध उस्मान पटेल, आणि सगळ्यांचं लक्ष आता मात्र या लढाईकडे लागले। खूप चांगला खेळाडू आहे पनवेल मोहल्ला संघाचा, राईट अमोर द विकेट ना, पहिलाच बॉल, यावेळेस टायमिंग झालं नाही उस्मानचं, शॉर्ट मिड विकेट वरून बॉल चाललाय, एकच धाव मिळेल, सिंगलच येईल एकेरी धावेच्या मदतीनं, मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ते 28 या आकड्यावर, 28 runs। सुमित तोंगडे सगळ्यांचा पाहायला गेलं तर एक लोकप्रिय खेळाडू आहे, मोठ्या संख्येनं याचाही फॅन्स वर्ग आपण पाहतो, चाहता वर्ग गोळा केलाय मागच्या बऱ्याचशा वर्षांमध्ये, मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेत, मिस्टर 360 degree, अगदी पूर्ण वर्तुळाकार घुमणारा आणि नेहमीच पाहायला गेलं तर सगळ्यांची मनं जिंकणारा हा फलंदाज यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला, नौमान पटेलला सामोरं जाणार आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न इथे, मात्र फॉलो थ्रू मध्ये उस्मान, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असं, बाल बाल बचवला असंच आपण म्हणूया, 50 गोलंदाजी पाहायला मिळते। नौमान पटेल मोठे फटके खेळू दिले गेले नाहीयेत, खास करून पहिल्या दोन बॉल्समध्ये, आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 29-29 जावा, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते, अचूक टप्प्यावर अचूक लाईन आणि लेंथवर, मात्र गोलंदाजी जेवढी चांगली बॉलिंग आहे तेवढीच चांगली बॅटिंग सुद्धा या खेळाडूची आहे नौमान पटेल। यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऍडजस्ट करून हा फटका खेळला अगदी समोरच्या दिशेला, थोडीशी मिसमिड पाहायला मिळाली त्या ठिकाणी, परंतु दुसरी धाव घेण्याची हिंमत मात्र झाली नाही, सिंगल रन, कदाचित विकेट वाचून वाचून खेळले जातात, परंतु खांडेकर अँड खाडेकर 11 वल्लभ या संघाचा जर बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर फार स्ट्रॉंग आहे, त्यामुळे थोडी रिस्क तो बनती आहे यार। इथे मात्र सिंगल रन, धावसंख्या 1 पुढे जाते, ती जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर, 30 runs, नौमान पटेल प्रभावित करतोय गोलंदाजी मार्गवर। सुमितचा हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट घुमावलाय, बॉल अत्यंत वेगानं मात्र सीमारेषाला स्पर्श करतोय, 4 धावांकरता सुमितच्या बॅटमधून अखेरीस मात्र अजून एक दमदार फटका चौकार। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती या षटकाराच्या सहाय्यानं, आत्तापर्यंत 2.5 षटकांचा खेळ संपलाय आणि 40 धावा धाव फलकावर, 40 runs एक्झॅक्ट यावेळेस मात्र स्कोरकार्डवर आपण पाहू शकताय। सुमित दोंगडे पॅवेलियन बॉक्स आपण पाहतोय, आदर्श परवेल संघाचा, मयूर वाघमारे, किरण पवार, अंगद पाटील, बालाजी, त्यानंतर संकेत पाटील, आकाश तारेकर, ऋषी भोईर, ओंकार पाटील, सगळी दिग्गज नावं आहेत, विश्वजित मात्रे, प्रवीण घरत, बारक्या कांबळे, यावेळेस मात्र सुमित दोंगडे अजून एक दमदार फटका, वड क्लास बॅटिंग, अफलातून फलंदाजी, आता मात्र सुमित दोंगडेच्या बॅटमधून निघतोय आणखीन एक दर्जेदार षटकार। लागल्या त्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि तब्बल 46 धावा, 46 runs ऑन स्कोर कार्ड, क्लास बॅटिंग, मागच्या पहिले तीन चेंडू पाहिले नौमान पटेलनं 3 single दिल्या होत्या, परंतु तदनंतरचे मात्र 3ही चेंडू सुमित दोंगडेनं मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडलेत, चौकार षटकार आणि षटकार, मागच्या 3 बॉलवर तब्बल 16 धावा पडल्यात, धावफलकावर 46-46 धावा, आणि आता मात्र पुन्हा एकदा टीम मिटिंग बोलवण्यात आले, तब्बल 19 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या, मागच्या षटकामध्ये प्रतीक पाटीलनं 13 दिल्या होत्या, पहिल्या षटकामध्ये स्वस्तिकनं 14 दिल्या होत्या, आणि अशा पद्धतीनं 46 धावा धावफलकावर, खूप चांगली मॅच तालुकानिहाय लढतीमधून ही पाहायला मिळते। तर याच दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करतोय पोंजे संघाचा संघनायक आणि ढोंगऱ्याचा बाडा संघाचा संघनायक, हा तुम्हाला दुसरा कॉल आहे, लगेच टॉस विनसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, आणि विनंती करतो एमसायराम
भंगारवाडा संघाच्या संघनायकाला लगेच जड क्षेत्ररक्षण लगेच मॅच सुरुवात करायची आहे. अंपायर तंबी द्यायची आहे. खूप उशीर होतोय सामन्याला. याच दरम्यान पोहंच्या संघाचा संघनायक इथे आलेला आहे. तर विनंती असेल डोंगऱ्याचा बाडा संघाच्या संघनायकाला की यायचं टॉससाठी. चौथ्या षटकाची जबाबदारी मात्र यावेळेस गोलंदाजी मार्कवर भावेश उलवेकर खेडूपाडा संघाचा गोलंदाज. चौथं षटक मात्र टाकणार 46 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला बॅट्समन रायगडचा टायगर उस्मान पटेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल फ्रंटफुटला येऊन खेळला होता. इथे मात्र गलीकडे सरकला होता. सिंगल मिळाली. सुमित दोंगडेनं अत्यंत वेगानं मात्र ही धाव कम्प्लीट केली. धावसंख्येमध्ये 1/47 47 धावा. 4 ओव्हरची मॅच असल्याकारणाने शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून मात्र ही धावसंख्या कुठपर्यंत जाणार. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र नक्कीच पाहायला गेलं तर ही मॅच प्रेक्षकांना अवर्णनीय आनंद देणारी असणार यात तेळ मात्र शंका नाही आहे. खूप चांगला स्कोअर आत्तापर्यंत पाहायला मिळतोय. आणखीन 5 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका जर सुमित दोंगडे मॅनेज करू शकला, ही धावसंख्या 55 आसपास जर हे लक्ष गेलं तर एक नक्कीच चांगलं टार्गेट मात्र ठरू शकतं ते ओमसाई बंगारपाडा या संघाच्या समोर. सुमित दोंगडे आत्तापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्यानं खेळतोय. तो तब्बल अवघ्या 6 बॉलमध्ये 22 धावांवर. पावेचा हा फटका इथे मात्र लॉंग स्टॉप चाललाय. चुकी झालंय मागच्या क्षेत्ररक्षकाकडून. इथून मात्र बॉल सरळ चाललाय. तो सीमा रेषा पार. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ बाय 4 रन. मात्र आदर्श संघाच अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होता असताना 50 अप. 2 चेंडू संपलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 51 ऑन स्कोर कार्ड. सुमित दोंगडे ऑन स्ट्राइक पारगाव संघाचा खेळाडू. समोर मात्र भावेश उलवेकर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे फ्रॉम खेडूपाडा. समोरच्या दिशेमध्ये प्रहार केलाय सुमितनं. अगदी पाहायला गेलं तर मिडविकेट क्षेत्राकडे पहिली धाव वेगाना. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये फार फास्ट आहे तो सुमित दोंगडे. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 पुढे जाणार आहे. 52 धावा 52 रन्स. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि जर इथून मात्र उस्मान पटेलच्या बॅटमधून एखाद दुसरा मोठा फटका आला तर 60 धावा या 15 सरासरीनं जर हे टार्गेट उभं राहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण जाऊ शकतं. परंतु चांगली मॅच होणार कारण समोरसुद्धा तेवढीच दिग्गज मंडळी आहे. सूरज पाटीलसारखा इन्फॉर्म बॅट्समन या स्क्वॉडमध्ये आहे. सिद्धेश वासकरकर सारखा विस्फोटक फलंदाज आहे आणि उस्मान पटेल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून बॉलला उडवलाय सीमारेषा पार. उस्मान पटेलचा तडाखा षटकार. धावा धावफलकावर आणि लगेचच मात्र गोलंदाजासाठी काही टिप्स. प्रमोद खरंच सुद्धा आलाय धावत. कशा पद्धतीनं गोलंदाजी करावी लागणार आहे उस्मान पटेल समोर कारण समोर दिग्गज बॅट्समन आहे. त्यामुळे कोणत्या टप्प्यावर तुला गोलंदाजी करावी लागेल थोड्याशा टिप्स मात्र सिनियरकडून घेत असताना. भावेश उलवेकर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर तब्बल 58 धावा. उस्मान पटेल ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. भावेचा हा बॉल अगदी जागेवरून स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर कदाचित टिप्सचा फायदा झालाय. निर्धाव बॉल. याच दरम्यान निलेश शेठ खारकर उलवा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना सुद्धा विनंती करतोय यायचे मंचावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. भावेश उलवेकर यावेळेचा फटका उंच जास्त गेलाय. उस्मान पटेलचा हा झेल हवेमध्ये आहे आणि तो जजमेंट मात्र चुकलाय. या ठिकाणी कॅच मात्र सुटले. 2 रन्स कंप्लीट. सुमित काय वाऱ्यासारखा धावतोय. उस्मान पटेलची रन कंप्लीट होत नाही त्याच्या अगोदर मात्र सुमितची कंप्लीट होते. किती ती चपळता मात्र मैदानामध्ये दाखवलंय. बॅट्समन जरूर रनआउट झालाय परंतु या धावा मात्र मिळाल्या त्या 2 धावा. दुहेरी रनचं योगदान आणि धावफलकावर मात्र पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावा जमवल्या त्या खांडेकर अँड खाडेकर 11 वल्लभ
अर्थात आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघाने 60 धाबा 61 धावांचं टार्गेट असेल. ओमसाई भंगारवाडा संघाने टाइमपास करायचा आहे, लगेच मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि विनंती असेल लगेच खाडेकर 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पण एकदा मी विनंती करतो, डोंगरापाडा संघाचा संघनायक आणि पोंजे संघाचा संघनायक दोन्ही संघामध्ये टॉस करून घ्यायचा आहे. डोंगऱ्याचा पाडा संघाचा संघनायक आलेला आहे, तर विनंती करतो पोंजे संघाचा संघनायक. 61 धावा समीर शेठ कटेकर साहेबांना मी विनंती करतो या दोन्ही संघामध्ये टॉस करून घ्यायचा आहे. समीर शेठ कटेकर साहेबांना मी विनंती करतो यायचं आहे दोन्ही संघामध्ये. सतीश शेठ कटेकर साहेबांना विनंती करतोय दोन्ही संघामध्ये टॉस करून घ्यायचं आहे. तर 61 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना मात्र कशा पद्धतीने दोन्ही संघामध्ये टॉस होत आहे दीपक सर. धावांचा पाठलाग होणार, ऐकूया दुसरं सत्र जसं चालू होईल. मायक्रोफोनवर जोडला जाईल बेलवलीचा सुमधुर आवाज दिनेशजी पाटील सर. तर निश्चित 4 षटकांचा सामना असणार आहे. पोंजे संघाने टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि निश्चित समोरच्या संघाला डोंगऱ्याच्या बड्या संघाला सांगाला कितपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? सकाळच्या सामन्यामध्ये आम्ही 44 डिफेन्स केलेलं त्यांना अपोजिशनला, तर आता 50 आतमध्ये आम्ही टार्गेट असेल की त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. निश्चित पहिल्या सामन्यामध्ये आपण विचार केला डोंगराच्या बड्या संघानं तब्बल 113 धावा उभारल्या होत्या, तर काय रणनीती असेल त्यांच्या समोर गोलंदाजी करत असताना? गोलंदाजावर आमचा विश्वास आहे, ते करून दाखवतील आणि 50 धावामध्ये आम्ही त्यांना करू शकतो. थँक्यू. तर डोंगराच्या बड्या संघासंघाकडे बोलतोय, टॉस हरल्यानंतर तुमच्या वाटणीला पहिल्यांदा फलंदाजी आली आहे. मागच्या सामन्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही फलंदाजी करत असताना तब्बल 113 धावा कुठून काढल्या होत्या? आता कुठले असे फलंदाज असेच त्यांच्यावर तुमची मर्यादा असणार आहे की जो 4 षटकांच्या सामन्यामध्ये कितपत धावा तुम्ही उभराल? 40-50 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि जयेंद्र आणि अक्षयवर. थँक्यू, धन्यवाद. तर निश्चित याच्या पुढचा होणारा सामना डोंगऱ्याचा बाडा वर्सेस पोंजे संघाने सामना टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे ते पोंजे संघाने. ओव्हर टू दीपक सर. तर नक्की त्याचबरोबर साई बोरवळचे ओनर्स आणि रजनीचे यशस्वी आयोजक नेरेगावचे अनिलदादा पाटील आणि मयूर पाटील यांचं मात्र या स्पर्धेला शुभेच्छा येतात. मनपूर्वक त्यांचे आभार प्रकट करतोय आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. निश्चित लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि फलंदाज ओपनिंग जोडी पाठवायचे ओमसाराम भंगारवाडा संघानं. याच दरम्यान पुढच्या सामन्यामध्ये आपल्या समोर एक रॉकस्टार समर्थक वाकडीवरून आलेले प्रवीण गायकर यांचंसुद्धा आगमन झालं. त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचासुद्धा आवाज आजच्या रात्रीमध्ये घुमणार आहे. त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सरसे स्वागत करतोय. कालसुद्धा दिवसभर त्यांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतलं आहे. त्यांचंसुद्धा पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून मी प्रशांत मुंगाचे सरसे स्वागत करतोय. तर नक्कीच स्वागत केला जातोय समालोचकांचा. इथे पाहतोय आपण दीपक पाटील सर पळसपे, त्याचबरोबर प्रवीण गायकर, प्रशांत मुंगाजी यांचा सुमधुर आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय आणि मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चालतोय. तालुकानी आहे हा सामना आपण पाहतोय. अनेक दिग्गज मंडळी तुमचे आमचे सर्वांचे लाडके सुपुत्र आमने सामने लढतायत. क्रिकेटचा हा खेळ निराळा आहे. कधी कधी आपण आपली टीम घेत आपल्या गावापुरता खेळतो, परंतु गावापुरता खेळल्यानंतर मात्र ज्या वेळेला तुम्ही गावाच्या बाहेर निघता त्यावेळेला तालुका निहायमध्ये, रायगड निहायमध्ये किंवा खुळ्या गटामध्ये तुम्ही हातात हात घालून एकत्र लढा देताय. तो लढा सक्षमतेचा असतो, आपली प्रतिष्ठा पणाला लावली जाते. क्रिकेटचं हे द्वंद्व इथे रंगलं जात आहे. आव्हान आहे 61 धावांचं. 24 चेंडूमध्ये 61 धावा म्हणजे 15.25 सरासरी राखायची आहे. जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकायचं असेल ओम साई भंगारपाडा संघाला खांडेकर 11 आदर्श वलभ पनवेल हा संघ मात्र ताकदीचा खेळ करतोय. पूर्वार्धांमध्ये पाहिलं सुमित धोंगडे काय प्रकारे खेळलाय, ज्याप्रमाणे रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्वात उत्कृष्ट फलंदाज सर्वात उत्कृष्ट खेळाडू मालिका वीराचा किताब म्हणून बाईक जनसंपादन केली आणि माझी क्षमता संपली नाही हे सिद्ध केलं आणि तमाम रायगडवासियांना आपल्या गुणांची पारख करून दिली. तर सुमित धोंगडे पुन्हा एकदा आज अप्रतिम खेळ केला, त्याचबरोबर काय क्लास दाखवला. पुन्हा एकदा दर्जेदार खेळाचा प्रतिसाद दाखवत उस्मान पटेलनं मात्र तोच रंग या सामन्यामध्ये भरलाय. उत्तरार्धामध्ये तो रंग भरला जाईल का? 61 धावांचा पाठलाग करताना कशाप्रकारे खेळ केला जाईल? ज्या सिद्धेश भास्करनं या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावलेत तो भीम पराक्रम पुन्हा अनुभवायला मिळेल का?
61 धावा हे आव्हान सोपं नाही आहे, परंतु दोन्ही संघ मात्र आमने सामने साधे ही नाही आहेत। वेळाचा अभाव आहे आणि विनंती करत आहेत आयोजकांकडून वारंवार, तुम्ही समजून घ्या की आपल्याकडे वेळच नाही आहे। 10 वाजता सामने बंद होणार आहेत, त्याच्यामुळे विनंती करेन तुम्हाला की सामना सुरू करायचा आहे। पंच आता तुम्हाला तंबी मात्र देण्यात येते आयोजकाकडून की 20 मिनिटं आयोजकाकडून येते, तुम्हाला फुल पॉवर देण्यात आली आहे। आता मात्र गेम इज ऑन, 61 धावांचा पाठलाग। तमाम दर्शकांना विनंती करेन, मोठ्या सामन्याचा साक्षीदार बनतो। टाळ्यामध्ये सुरुवात होऊ द्या सामन्यांची, जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा। प्रत्येक चेंडू गणित, प्रत्येक फटक्या गणित, टाळ्यांचा कडकडाट अनुभवाला मिळेल। हा क्रिकेटचा थरार पाहतोय। पहिल्या चेंडूवर लॉंगऑफची सीमारेषा क्लिअर करत येतोय कुणाल नाईक स्ट्राईक चौकार। मयूर वाघमारे देवचा हा सुपुत्र, पुन्हा एकदा हल्ला बोल, हल्ला बोल। डीपेक्स शक्कावरती सीमारेषा क्लिअर झाली आणि एकच आवाज येतोय, या सामन्यामध्ये थरार नाट्य रंगणार आहे, या सामन्यामध्ये खरी गंमत छुपली आहे। या सामन्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त का झालंय हे तमाम दर्शकांना ठाऊक आहे। लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावत आक्रमकता सिद्ध केली आहे। हम भी किसी से कम नाही हे म्हणत म्हणत या सामन्याला पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल। दर्जेदार खेळ दोन्ही संघाकडून। कुणाल नाईक बरसतोय, मयूर वाघमारेला मात्र 2 चौकार। नरेश फडके डोंगराचा पाडा एक उत्कृष्ट आदर्श व्यक्तिमत्व, यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय। या स्पर्धेला भेट दिल्यावर तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च पुष्प सुमनाने सहर्ष स्वागत करतो। नक्की, त्याचबरोबर प्रमोदजी गायकवाड, रियान सेंटर पाहिजे सर्वे सर्व यांचंही मनपूर्वक स्वागत केलं जात आहे। काय अप्रतिम सामना आहे, डिफेन्स केला जातो आहे, मिडऑफच्या दिशेने चेंडू गेला, छत्रसेक आला, उचलला, फेकला, इथे मात्र फेका फेकी नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत राहील। इथे 1 धाव्या चेंडूवरती आली, आक्रमकता चेहऱ्यावर हसू, परंतु मनामध्ये मात्र तीव्र असा उद्रेक घेत दोन्ही संघ सामना खेळत आहेत। प्रेक्षकांचा आवाज पहा, प्रत्येक चेंडूगणिक आवाज येणार, मोठ्या फटक्याला टाळ्या पडणार, विकेटवर टाळ्या पडणार, हा सामनाच तेवढा रंगतदार होणार। मयूर वाघमारे 3 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत मोजलेत। राईट अमोर दी विकेट, इथे फटकेबाजी, सूरज पाटील बरसलाय। वा सामना, हा सामना दोघांची आक्रमकता माहिती आहे, सगळ्या खेळाडूंना खेळाची दाद माहिती आहे, प्रत्येकाला आपले ड्रॉबॅक्स माहिती आहेत, स्ट्रॉंग झोन्स माहिती आहेत। इथे मात्र हल्ले प्रति हल्ले करत करत प्रत्येक चेंडूगणिक हल्ले केले जात आहेत। आतापर्यंत धावपळकर धावा लागल्या त्यात तब्बल आणि तब्बल 15 बाद 15। सूरज पाटील वाघवडीवाडा संघाचा हा एक अष्टपैलू आदर्श खेळाडू। चेंडू हवेत, चेंडू हवेत, सेफ लँडिंग केली जातीय, 152 डीप स्क्वेअर लेगची सीमारेषा, सहज क्लिअर। आवाज पाहतो प्रेक्षकांचा, काय हा आवाज, काय हा जल्लोष, जल्लोष रंगणार मैदानामध्ये। इथे मात्र आनंद साजरा केला जातोय, येतोय आणखीन 1 चौकार। इतने दिनों तक तूने क्या किया। तर सूरज या फलंदाजाला एक सुवर्ण संधी आली, जर आपण सामना जिंकून दिला, सूरज पाटील या फलंदाजाने सामना जिंकून दिला, तर निलेश खारकर भाजप फुलवणवडा उपाध्यक्ष यांच्याकडनं तब्बल 2000 पारितोषिक। पैशाची सुरुवात झालीये, काय स्क्वेअरकरचा फटका आहे पाहतोय, कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू भरदा वेगानं सुटलाय, एक्सप्रेस वे वर ज्याप्रमाणे चेंडू जाणार, भरदा वेगानं कार्पेटच्या आधारावरती चेंडू गेला सीमारेच्या बाहेर, आणि पहिल्या षटकामध्ये या सामन्याची मर्यादा स्पष्ट करत धावपळकावर धावा लागल्या 2 बाद 23। चला सामना लगेच सुरू करायचा आहे। पहिल्या षटकामध्ये मात्र अप्रतिम कामगिरी करत्या दोन्ही सलामीवीरांनी,
अपनी बाजू लावून धरली। कुणाल नाईक ने दोन चौकार एकेरीच्या सहाय्याने तीन चेंडू मध्ये धावा जमवल्या तब्बल नऊ। नंतर मात्र सूरज पाटील ने ज्यावेळेला स्ट्राइक वर आला ही जबाबदारी आपल्या शिरावर आपल्या खांद्यावरती घेतली आणि तीन चेंडू मध्ये लगावल्या तब्बल चौदा धावा। सहा चेंडूंचा वाजवी खेळ संपला। मयूर वाघमारेवर तुटून पडला आणि अशा प्रकारे तेवीस धावा या षटकामध्ये धावपळकडी लगावल्या गेलेत। गणित बदलले जातील, गणित बदलली। अठरा चेंडू आणि अडतीस धावा, अठरा चेंडू अडतीस धावा। प्रेक्षकांचा जल्लोष आपण ऐकतोय। चला सामना सुरू करायचा आहे। प्रसन्न पाटील मॅन फ्रॉम दुंद्रे, प्रसन्न पाटील या रायझिंग स्टार न मात्र निश्चित दिने सर हा सामना जो चालू आहे या सामन्यासाठी तब्बल 9000 लोक यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना बघत आहेत। ओवर टू दिनेश सर। प्रसन्न पाटील पहिल्या चेंडूवरती मात्र प्रसन्न केलं आणि अशा प्रकारे फलंदाज कुणाल नाईकला परतवलाय। दरम्यान उद्योगपती भरतशेट गायकवाड साहेबांचं ते आगमन झालंय। त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आर्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो। ओ टू दिनेश सर। तर नक्कीच अतिशय सुरेख चेंडू पहिल्या चेंडूवरती मात्र प्रसन्न पाटीलनं एक चांगली विकेट कुणाल नाईकची मिळवली आणि फलंदाज झाला बाद। नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय सिद्धेश वासकर, ज्यानं एका षटकामध्ये 34 धावा लुटल्या होत्या। तोच सिद्धेश वासकर बंगारपाडा गावची आणबाण आणि शान क्रिकेटच्या पटलावरती या माणसानं मात्र सुरेख कामगिरी केली आहे। तो म्हणजेच सिद्धेश वासकर। गोलंदाजच्या मार्कवर प्रसन्न पाटील। अजूनही समीकरण पाहतोय आपण, 17 चेंडू 38 धावा। संतोषजी दमडे या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय। इथे मात्र गणित मांडली गेली आहेत। पहिल्या षटकामध्ये हल्ले प्रति हल्ले झाले, 23 धावा अक्षरशः मयूर वाघमारेला कुटून काढल्या आणि प्रसन्न पाटील मात्र कमबॅक मिळवून देतोय। सिद्धेश वासकर ऑन स्ट्राइक, सुरेख सुरेख दर्जेदार गोलंदाजी। दिनेश सर याच दरम्यान सिद्धेश वासकर या फलंदाजानं चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक मारली तर उद्योगपती भरतशेट गायकवाड यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक सिद्धेशसाठी। तर नक्की आदरणीय भरतशेट गायकवाड यांनी भंगारपाडा संघाला नेहमी सपोर्ट केलाय, त्यांचा आशीर्वाद या संघाला नेहमीच लाभलेत आणि सिद्धेश वासकरवर त्यांचं नक्कीच पहिल्यापासून प्रेम आहे। ते प्रेम या सामन्याच्या माध्यमातून दिसतोय। अतिशय सुरेख आणि दर्जेदार सामना पाहतोय। पहिल्या षटकामध्ये चित्र बरंच पलटलं, 23 धावा, परंतु या षटकामध्ये दोन चेंडूमध्ये एक बाद शून्य अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे। पंच विशाल पाटील सर आमच्याकडे वळतायत आणि हा मात्र स्वैर चेंडू, एक धाव अवांतरच्या रूपानं मिळतीय आणि एका धावेनं धावपळक बऱ्याच अवधीनंतर पुढे सरकला, तो म्हणजे जाऊन ठेपला 24 वरती। येणारं गणित आता मात्र बदललं जाईल एका धाव्यानं। 16 चेंडू आणि 37 धावा, 16 चेंडू 37 धावा। सिद्धेश वासकर ऑन स्ट्राईक, प्रसन्न पाटील धावतोय। सुरेख अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते। गुड लेंथ स्पॉटवर चेंडू टाकले जात आहेत आणि इथे मात्र चकवलं जात आहे सिद्धेश वासकरला। प्रेशर क्रिएट झालाय जरूर, प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, मोठे फटकेच आले पाहिजेत यासाठी अट्टहास धरला जातो क्रिकेटमध्ये, पण इथे मात्र त्याचा फायदा घेत प्रसन्न पाटील मात्र थांबवतोय सिद्धेश वासकरला। अजून एक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये, मात्र आपण पाहतोय दर्जेदार खेळ। क्रिकेट कशी कूज बदलली आहे, पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये निव्वळ एक धाव, तीही वाईटची। अतिशय सुरेख आणि दर्जेदार खेळ, वेळ बदलायला लागत नाही, वेळ बदलवायची असते। सिद्धेश वासकर की ज्यानं एका षटकामध्ये 34 धावांचा भीम पराक्रम या मैदानावरती केला आहे, तोच सिद्धेश इथे मात्र चुकतोय। हा थोडासा लागलेला नाद आहे मी म्हणेन प्रसन्न पाटीलला, कारण आपल्या षटकामध्ये वाईट टाकण्याचंही वाईट सवय, मात्र मी कित्येकदा पाहिले वाईट टाकण्याची वाईट सवय,
इथे पाहतोय आपण आणि अशा प्रकारे हा आणखीन एक स्वैर चेंडू दोन वाईड चेंडू सुंदर दर्जेदार गोलंदाजी चार चेंडू टाकून झाले दोन वाईडच्या रूपानं मात्र क्या बात दर्जेदार अतिशय दर्जेदार खेळ इथे पाहतोय आपण आणि या षटकामध्ये आतापर्यंत सिद्धेश भास्कर मात्र चार चेंडू खेळलाय आणि एकही चेंडू कनेक्ट करू शकला नाही आवाज येतोय मागून आवाज येतोय एक दर्दी खेळाडू दुसऱ्या खेळाडूला सांगतोय मेहनत पाहिजे मेहनत हवी आहे ती मेहनत दाखवली जाते आतापर्यंत कमावलेला मात्र चेंडूवरती गमावलं लॉंग ऑफची सीमारेषा रागा नका होईना कनेक्ट केला आणि चेंडूला फिरकावून दिला सहा धावांसाठी चला छत्रसेन साजोबा लगेचच 12 चेंडू 30 धावांचा गणित हा सामना अगदी 50% 50% मध्ये आलाय कारण 50-50 यासाठी आलाय की 31 धावा 12 चेंडू मध्ये जमलेत आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे दोन संघ आमने सामने लढतायत आणि त्याही पेक्षा कितीतरी पटीनं बाहेरचे प्रेक्षक ही आपल्याच माणसाची झगडतायत अतिशय सुरेख आणि बहारदार खेळ या दोन संघाकडून पाहतोय हेच सर्व खेळाडू आपण रायगडचा प्रतिनिधित्व करताना अनुभवलेत हेच आपली मुलं की ज्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्यात तेच खेळाडू आज एकमेकाच्या विरोधात आमने सामने लढतायत क्रिकेटचा खेळ हा असाच असतो कधी हातात हात घालून खेळायचं तर एकमेकाला सामोरं जात लढायचं हीच आहे खरी क्रिकेटची गंमत ती क्रिकेटची गंमत आपण अनुभवतोय फ्रेंडशिप मॅच मैदानामध्ये आहे पण मैदानाच्या बाहेर मात्र आणखीन मोठी फ्रेंडशिप बँड घेऊन फिरतायत सर्वांचे प्रेक्षक 12 चेंडू 30 धावांचं गणित काय घडेल काय बिघडेल गोलंदाजीच्या मार्कवर एक निर्णय षटक घेऊन अंगद पाटील तर स्ट्राईकवर मात्र एक बहादर खेळाडू सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघविलेवाडा 12 चेंडू 30 धावा चला सामना सुरू करायचा आहे लढत दोन दिग्गजांमधली लढत आपापसातली आणि लढत मानाची प्रतिष्ठेची आणि मैत्रीची चेंडू हवेत कनेक्ट झाला नाहीये तीन क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचतायत दर्जेदार अप्रतिम झेल आपल्या फॉलो थ्रू मध्ये अंगद पाटीलनं काय लाजवाब झेल टिपलाय आणि एक मोठी विकेट सूरज पाटीलची मात्र आपल्या नावी गेले पब्लिकला आनंद हा तुमच्या फटक्यानशी असतो ती पब्लिक मात्र आनंद लुटते या सामन्याचा मनमुराद आनंद खऱ्या अर्थानं प्रेक्षक लुटतायत काय गर्दी आहे तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय
मनाच्या अंतकरणापासून या सामन्याचा आनंद घेताना पंचांचा इशारा येतोय, इट्स अ नोबॉल कॉल, इट्स अ नोबॉल कॉल, आणि असणार फ्री हिट सगळंच विपरीत। एक धाव मिळाली वरती, फ्री हिट मिळाली, सोने पे सुहागा, गणित बदललं। आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज। फ्री हिटचा हा चेंडू अंगद पाटील फेकेल, तर म्हणजेच प्रसाद घरत याला 10-22 चेंडू हवेत, पुन्हा एकदा अंगद चेंडू पर्यंत पोहोचतो, एकदा पुन्हा केली जाईल दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय। फेकी येई दरम्यान मात्र आपण पाहतोय जोरदार अपील जरूर होईल, पण मात्र स्तब्ध आहे। त्याचा अर्थ असा आहे की अतिशय जोरदार धाव लगावा, त्या चेंडूवरती मिळवल्या 2 धावा, सुखरूप आपल्या क्रीजमध्ये परतला प्रसाद घरत, आणि या 2 धावेनिशी धावफलक पुढे जाऊन ठेपतोय, जाऊन ठेपतोय तब्बल 41 वरती येणारे 9 चेंडू आणि 20 धावांची गरज। या सामन्याचा आनंद पाहतोय 24 इव्हेंट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, आणि इथे मात्र तब्बल 11,000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्या आनंद घेणाऱ्या तमाम रसिकांचं मात्र मी या स्पर्धेच्या माध्यमातून दिनेश पटेल बेलवली सहर्षे स्वागत करतो। आपला प्रेम सदैव आमच्यापाठी असाच राहू द्या। ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आपला मात्र सिंहाचा वाटा आहे। हा मात्र अचूक चेंडू होता, चेंडू पडला, त्यानं उचली घेतली आणि भरधाव वेगानं मात्र यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला। तत्पूर्वी धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते। 8 चेंडू 20 धावा, 8 चेंडू 20 धावा, एक मोठा फटका सामन्याला युटन देण्यामध्ये सक्षम ठरेल। मी म्हटलं होतं की या षटकामध्ये धावा किती येतात हे भवितव्य अंतिम षटकामध्ये जाईल, अंतिम षटकामध्ये धावा किती उरतील हा प्रश्न हा षटक ठरवेल, षटक ठरवेल, षटक ठरवेल। एक मोठा फटका येणं अनिवार्य होतं, आणि प्रसाद घरच्या बॅटमधून लॉंगॉनची सीमारेषा पुन्हा एकदा क्लिअर करत काय लाजवाब खेळ दाखवला जातोय। हल्ले प्रति हल्ले मनातून बॅटमधून, डोक्यातील राग बॅटवर निघतोय, टायमिंग साधलं जात आहे, आणि नेमबाजीमध्ये पटाईत इथे मात्र प्रसाद घरातनं लगावला आणखीन एक षटकार। 47 धावा धावपळीत लगावल्या जात आहेत, 7 चेंडू 14 धावा। नो बॉल कॉल, पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय, हा मात्र नो बॉल कॉल, आणखीन एक फ्री हिट। नो बॉल कॉल, आणि इथे मात्र एक धाव एक्स्ट्रा रूपाने मिळतीय, गणित बदलली जात आहेत। 7 चेंडू 13 धावा, प्रसाद घरत ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला सिद्धेश वास्कर फक्त सामना पाहतोय। एक षटकार अनिशी अप्रतिम खेळ त्यांनीही केलाय, काही निर्धाव चेंडू जरूर खेळलाय, परंतु एक मोठा फटका त्याला मात्र प्रोत्साहन देईल अंगद पाटील। इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली, आणि या अंतिम चेंडूवर धाव घेऊ शकला नाही प्रसाद घरत। या षटकामध्ये दर्जेदार फलंदाजी करत काही 2 नोबॉलचा फटका बसला, त्याचबरोबर मोठे फटकेही बसले, आणि गणित मात्र बदलली, 6 चेंडू 13 धावा। चला गेम सुरू करायचे लगेचच, आणि या पुढील सामना लगेचच पोंजे संघाने रिरायचा आहे, आणि ढोंगऱ्याचा पाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की या नंतरचा सामना हा तुमचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही लगेच रेडी राहायचं आहे। चला छत्रसिंह सजवा आपण प्लीज, आयोजकाकडून वारंवार विनंती येते। गणित पाहतोय आपण, 6 चेंडू 13 धावा, कंपल्सरी चेसिंग, या 13 धावा काढणं अनिवार्य असणार आहे। जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी, ही शानदार जीत कशी केली जाईल आपण ॲक्शन रिप्लाय पाहतोय, हायलाईट्स या सामन्याचं पाहतोय, कशा प्रकारे गोलंदाजी केली गेली, कशा प्रकारे बहारदार खेळ झाला। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संदेश पाटील आणि सर्व टीम मात्र चांगली कामगिरी करत या स्पर्धेची हायलाईट दाखवली जाते आहे। गेम सुरू करा, पंच सामना सुरू करा सांगतायत, आयोजक विनंती करतोय वारंवार, मात्र या खेळाडूंना विनंती करतो आम्ही की आपण सामना प्लीज सुरू करा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि वेळेला महत्त्व द्या। 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांचं थरार नाट्य, संकेत पाटील हा खिलाड़ू आहे मुरबीचा,
संकेत पाटील आपल्या वाणीतून अनेक आवाज काढणारा हा खेळाडू काय लाजवाब फटका कवर्सच्या डोक्यावरून अप्रतिम फटका लगावला फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक चेंडूकडे निहाळत राहिले आला वन बाउन चौकार मी डायरेक्ट मारतो मला मारामारीच पडते विहिगर डायरेक्ट मारत मला मारामारीच पडतं ती मारामारी इथे पाहिली आणि ज्याप्रमाणे सिद्धेश वासकर बरसलाय चार चेंडू निर्धाव खेळल्यानंतर एक षटकार आणि हा मात्र यशाच्या दिशेने मार्गक्रमण करणारा चौकार गणित येतोय पाच चेंडू नऊ धावा सुरेख काय घडतंय क्रिकेटमध्ये बरंच काही घडणार आहे अजून काही बिघडलं नाही आहे गणित सोडवली जातीत आपल्या परीनं संकेत पाटील मात्र खेळ करतोय एक चौकार नंतर मात्र निर्धाव चेंडू गणित राहिलं चार चेंडू आणि नऊ धावा संकेत पाटील राईट आर्म राउंड द विकेट मारा करतोय तर सिद्धेश वासकर मात्र ऑन अ स्ट्राईक 52 धावा धावपळकरती लगावल्या गेलेत हा सामना मात्र रंगतदार बनलाय वाव क्या बात है टाळ्यांचा कडकडाट या चेंडूवरती होईल प्रेक्षक मात्र आपलं चाहते मात्र खुश होत आहेत हा आणखीन एक चेंडू निर्धाव या सामन्यामध्ये आतापर्यंत सहा चेंडू निर्धाव खेळलाय सिद्धेश वासकर तीन चेंडू नऊ धावा तीन चेंडू नऊ धावा लॉंग ऑफ ची सी मारच्या स्टेप आउट केला सरळ दिला भिरकावून मी थांबणार नाहीये थबकणार नाहीये मी या सामन्याला कलाट नेत्याचं धाडस ठेवतो येतोय षटकार विनंती असेल निश्चित सामना कोणी जिंको प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये दिनेश सर काय अप्रतिम सामना आहे इथे पाहतोय दोन चेंडू अतिशय सुरेख असा हा खेळ एक चेंडू पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयत्न सक्सेसफुल पॉवरफुल ठरतोय दोन धावा या चेंडूवरती आलेत आणि या दोन धाव्यांशी गणित मांडली जात आहेत धापलकावर धावा लागल्या त्या तब्बल 60 एक चेंडू एक धाव एक चेंडू जिंकण्यासाठी एक धावची गरज आहे आणि सामना कंपल्सरी चेसिंग आहे आणि प्रेक्षकांना विनंती असेल कोणी आतमध्ये जायचं नाही सामना झाल्यानंतर कोणीही जिंको निश्चित आणि पोंजे संघानं सामना टॉस जिंकलेला आहे आपली फील्ड लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे पोंजे संघ एक चेंडू एक धावेचं थरार नाट्य दिग्गजांमधली लढत तमाम रक्षक अनुभवत आहेत कंपल्सरी चेसिंगचा हा सामना 13,000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आहे दर्दी प्रेक्षकांनी मात्र हा सामना मनापासून अनुभवलाय काय अप्रतिम सामना झालाय एक दिग्गज दुसऱ्या दिग्गजाबरोबर लढतोय एक चेंडू एक धावेची गरज अतिशय दर्जेदार खेळ या दोन्ही संघाकडून झालाय बॅलन्स सामना पण पाहिलाय संकेत पाटील मात्र गोलंदाजच्या मार्कवर तर स्ट्राईकवर असेल सिद्धेश वासकर एक चेंडू कंपल्सरी एक धाव सामना कोणी जिंको कोणी आरो पण दोन्ही संघाने हस्तांतरण करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आणि कुणीही आत जायचं नाहीये मैदानामध्ये कुणीही प्रेक्षकाने आत जायचं नाहीये सामना अप्रतिम डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सामना एक चेंडू एक धाव आरोग्यासाठी आता मात्र कर्तृत्व सिद्ध करायची वेळ आली आहे प्रत्येक चेंडूवर चांगली फटकेबाजी करत इथपर्यंत सामना जिंकलाय परंतु आता मात्र जिंकणार कोण सामना आतापर्यंत बॅलन्स झालाय दोन्ही संघ लढत आहेत तमाम रसिकांना विनंती करून टाळ्या होऊ द्या मित्रांनो आपण फक्त थांबणार इट्स अ फिनिश
आता संघाचे सामन्याचा सामनावीर कोण आहे? या सामन्याचा सामनावीर थांबला, थबकला, वेळ जाऊ दिली, आपल्या परीनं बहारदार खेळ केला, जरूर वेळ जाऊ दिली, परंतु त्या वेळेला काही महत्त्व असतं, आपल्या शांत डोक्याचा उपयोग केला आणि अंतिम क्षणापर्यंत सामना फिनिश केला. 11 चेंडूमध्ये अपयशानंतर यश कसं असतं दाखवून दिलं. 3 षटकार, 1 चौकार लागावात ग्रेट फिनिश ठरलेला सिद्धेश भास्कर. 11 चेंडू, 24 धावा. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सिद्धेश भास्कर. खऱ्या अर्थानं अप्रतिम फलंदाजी सिद्धेश वासेकर. काय दर्जेदार फलंदाजी केली आहे. या सामन्याचा सामनावीर निश्चित. हॅलो सिद्धेश वासकर, याच्यावरच्या मंचावर या सामन्याचा सामनावीर ठरतोय सिद्धेश वासकर. काय अप्रतिम आणि दर्जेदार शेवटच्या षटकापर्यंत स्वतःला मैदानावर उभं ठेवलं आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय. शेवटच्या चेंडूवर एक धावची गरज असताना जो अप्रतिम षटकार खेचून काढलाय त्या षटकारासाठी निश्चित जोरदार ताल्या. आणि मी विनंती करतो नरेश भोईर साहेबांना, सतीश शेठ कटेकर साहेबांना या सामन्याचा सामनावीर पुरस्कार. तब्बल 10,000 वॉच दिलेला आहे सतीश शेठ कटेकर साहेबांनी या सामन्यासाठी. आणि निश्चित आमचे मामा नरेश शेठ भोईर डोंगऱ्याचे त्यांच्याकडनं सुद्धा या सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिला जाईल. काय दर्जेदार खेळ खेळाय अप्रतिम फलंदाजी सिद्धेश वासकर ठरतोय या सामन्याचा सामनावीर सतीश शेठ कटेकर साहेबांकडनं. तब्बल 10,000 वॉच या सामन्याचा सामनावीर पुरस्कार. आणि सुजल शेठ भरत गायकवाड यांच्याकडनं तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक. मी विनंती करतो सुजल संजय भाईकर साहेबांकडे आणि भरत शेठ गायकवाड सुद्धा विनंती करतो. या सामन्याचा सामनावीर, काय सामना झालाय अप्रतिम. एका बाजूला तब्बल रायगड पूर्ण रायगडचे दिग्गज खेळाडू होते आणि त्या सर्व खेळाडूंना नमून या सामन्याचा सामनावीर ठरलाय. तर मी विनंती करतो सुजल भरत शेठ गायकवाड यांना तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक. सिद्धेश वासकर या फलंदाजाला अप्रतिम फलंदाजी. काय दर्जेदार फलंदाजी झाली.